समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन, आज दिनांक 3 फेब्रुवारी। आजचा प्रवचनाचा विषय, नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील। चला तर आता यामध्ये महाराजांनी काय वर्णन केले आहे ते श्रवण करूयात। श्रुते हो ऐका। जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे। जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतो आणि त्या अवगुणाचा पुढे डोंगरच वाटू लागतो। हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करूं? एवढ्या पर्वतप्राय अवगुणाच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का असे वाटू लागते। साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही, किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही। तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच, त्याशिवाय कसे चालेल। एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे। वास्तविक तो राग आत्ताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे हेच आता त्याला कळू लागले आहे। इतकेच, एक लग्नाचा मुलगा होता, त्याने बऱ्याच मुली पाहिल्या पण एकही त्याला मनास येईना। त्याचे आई वडील कंटाळून त्याला म्हणाले, तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू। ते काही मुलगी पाहायला बरोबर जातच नसत। त्या मुलाची मोठी बहीण होती, तीच त्याच्याबरोबर जात असे। एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले, कशी वाटली रे तुला? त्यावर तो म्हणाला, नाही बुवा, आपल्याला पसंत पडत। मोठी बहीण चाणाक्ष होती, तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले, या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते? तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला, पुष्कळ बरी आहे। सारांश हा की जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात। आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात त्याचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे। तेव्हा दुसऱ्यांचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे। दुसऱ्यांचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे। खरा परमार्थ जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो। त्याला दुसऱ्यांचे अवगुण दिसतच नाही, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर स्वरूपच भासतात आणि तोच खरा परमार्थ। आजचा प्रवचन येथेच समाप्त झाला। आजचा विचार, आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधनच नाही। श्रीराम समर्थ।